आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूरच्या भैरवनाथ मंदिर पटांगणात पेवर ब्लॉक कामाचा शुभारंभ. जोल्ले उद्योग समूहाने केला निधी उपलब्ध. मांगूरचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या पटांगणात पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामास प्रारंभ झाला. निपाणीच्या जोल्ले उद्योग समूहाने या कामासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचा शुभारंभ जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. श्री भैरवनाथ मंदिराच्या परिसरात पेवर ब्लॉक बसवण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासूनची होती. ही मागणी आणि गरज लक्षात घेऊन जोल्ले उद्योग समूहाच्या पुढाकाराने या कामास गती मिळाली आहे. यावेळी बोलताना अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, गेल्या 30 वर्षापासून मतदारसंघात रखडलेली कामे आहेत ती 4.5 वर्षात पूर्ण केली आहेत. यापुढेही जनतेची कोणतीही कामे असतील तर ती पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही जोल्ले यांनी दिली. माजी जिल्हा परिषद सदस्य विलासराव बोधले, तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने यांनी जोल्ले दाम्पत्यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली. यावेळी चिकोडी जिल्हा भाजपा उपाध्यक्ष पवन पाटील, मांगूर भाजपा अध्यक्ष मल्लाप्पा चौगले, युवा नेते स्वप्नील माने, ग्रामपंचायत सदस्य भरत पाटील, राकेश पाटील, आबा जाधव, अण्णासो कोगनोळे, सुरेश सांगवडे, शिवाजी धनवडे, विनोद बोधले, प्रदीप चौगले, राजू घोडके, आनंद ऐनापुरे, मिथुन कुराडे, राहुल प्रताप, सतीश इंग्रोळे, बच्चू कुराडे, आनंद बन्ने, दशरथ बारडे, अजित पाटील, बळीराम जाधव, आनंद जाधव, राजू दानगोड, बाळू मुल्ला, राहुल तराळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. कारण एवढं काम आम्ही 750 ते 800 कोटी पर्यंत निपाणी मतदारसंघात अनुन केला. ते फक्त पूर्वीच लोक 30 वर्षात केलं नव्हतं, मतदान आमच्या हाताला आलं. त्यांनी केलं नव्हतं परंतु त्यांनी केलं नाही म्हणून आम्ही पण तसंच निघाला असं निघत होता. परंतु आमचं ते ध्येय नव्हतं. फक्त त्यांनी राजकीय करत गेलं, काही पेपरबाजी करत गेलं. त्यांनी एक सांगितलं, याने एक सांगितलं. म्हणताना आम्ही पेपरमध्ये कधीही काही सांगितलं तर उत्तर सुद्धा घेत नाही. त्याला काही अर्थ नाही, कारण त्यांना पेपरमधून फक्त पब्लिसिटी. काय काम केलं तेवढंच सांगत राहतो की उरलेलं आहे असं का बोलत तसं का बोलत काही विचार सुद्धा करत नाही. कारण लोकांना या मतदारसंघाचा ह्या परिषद लोकांना आम्ही कसं आहे त्यांनी कसं आहे सगळ्याला माहित आहे. वरच्यावर आमचं आम्ही असं आहे तसं आहे सांगायची काही गरज नाही. आता मीडिया इतकं फार चाललंय, लोक इतकं शहाणा शहाणा.